नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रात मुंबईत जे दोन दसरा मेळावे होणार आहेत, एक ठाकरेंचा तर एक शिंदेंचा। ठाकरेंच्या मेळाव्यासाठी जसं जमेल तसं शिवसैनिक, सामान्य गरीब शिवसैनिक आपल्या स्वखर्चाने येत आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला अगदी 200 बस भाड्याने एका जिल्ह्यातून केले आहेत, परंतु त्यासुद्धा अर्ध्याचं भरत आहेत व अर्धी लोक त्याला प्रतिसादसुद्धा देत नाहीत। प्रत्यक्षात शिंदे गटाचे लोक आणि नेते म्हणत आहेत की आम्ही हजारो लाखो लोक जमवणार, परंतु त्यांनी जेवणाची आणि सर्व बसेची सोय केली सुद्धा तरीसुद्धा लोक त्यांना प्रतिसाद देत नाहीत। अनेक बस रिकामे गेले आहेत, जवळजवळ 200 बसपैकी 160 ते 170 बस या तशाच आहेत, आणि जवळजवळ उरलेल्या अर्ध्या बसेस ह्या रिकाम्या आणि जागेवरच आहेत, त्यामुळे रद्द करण्याची नामुष्की शिंदेगटावर आलेली आहे। राज्यात मराठा आरक्षणावरून सुद्धा अनेक सोशल मीडियावर लोकांनी या दसरा मेळाव्यावर सर्वांनी बंदी घातली आहे, त्यामुळे अनेक लोक येत नाहीत, आणि त्यातच शिंदेगटाला अल्प प्रतिसाद पहिल्यापासूनच मिळत आहे। शिंदेगटाने अब्दुल सत्तावर यांच्यावर गर्दीची जबाबदारी दिली होती, परंतु आता त्या रिकाम्या बसच मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्यामुळे आता उद्या जो मेळावा होणार आहे तो मेळावा फक्त ठाकरेंचा जोरात मेळावा होईल अशी सर्वांची चर्चा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोणाचा मेळावा जोरदार होईल? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।